हरमन मायक्रोलॅबमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण स्टूल कल्चर या संदर्भात थोडं डिस्कस करणार आहोत. 10 तारखेला हरमन मायक्रोलॅबमध्ये स्टूल कल्चर आलेलं आहे, तर ते मी ट्रायप्लेटवर टाकलेलं आहे. ट्रायप्लेटवर आपण बघू शकता की न्युमरस ग्रोथ आलेली आहे. त्याच्यामध्ये की न्यूट्रिएंट अगारवर तर भरपूर ग्रोथ आहे, ब्लड अगारवर पण भरपूर ग्रोथ आहे, आणि स्लाईट हिमोलिसिस पण दिसत आहे ब्लड अगारवर इथे. पण आय डोंट नो, मी आयसोलेटेड कॉलनीमध्ये मला हिमोलिसिस का दिसत नाही आहे, सो मी आता त्याच्या बाबतीत काय प्रिडिक्ट करू शकत नाही. पण मॅकॉन्कीवरती जरा लिमिटेडच ग्रोथ आलेली आहे, जवळपास 1 लाख CFU आसपास दिसते आहे ग्रोथ. तर आणि ह्या सगळ्या नॉन लॅक्टोज फर्मेंटिंग कॉलनी आहेत. तो स्टूलमध्ये स्टूलचं ॲक्च्युली फंक्शनिंग असं असतं की स्टूलमध्ये बॅक्टेरियल फ्लोरा हा भरपूर असतो. जवळपास 10^11 बॅक्टेरियल काउंट असतो. बेसिकली स्टूलमध्ये आपण सॅल्मोनेला, शिगेला, कंपायलोबॅक्टर आणि हिमोलायटिक स्टॅफलोकोकस स्पेसिस आणि अनॅरोबिक स्टॅफलोकोकस स्पेसिस आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. इथे हिमोलिसिस दिसलेलं आहे, पण मला प्रायमरी इनोक्युलममध्ये दिसलेलं आहे. आयसोलेटेड कॉलनीच्या तिथे मला काही हिमोलिसिस दिसलेलं नाही, तर मी त्यांना काही कन्सिडर करत नाही. मी ग्रॅम निगेटिव्हवर आता कॉन्सन्ट्रेट करतो आहे. ग्रॅम निगेटिव्हवर पर्टिक्युलरली सॅल्मोनेला आणि शिगेला, कारण कॅम्पायलोबॅक्टर आणि स्टॅफलोकोकस स्पेसिस इथे हिमोलिसिस नसल्यामुळे मी करत नाही आहे. सो सॅल्मोनेला आणि शिगेला या नॉन लॅक्टोज फर्मेंटिंग बॅक्टेरिया आहे, म्हणजे ते लॅक्टोज फर्मेंट करत नाही. सो त्यांच्या कॉलनीज ह्या क्लिअर असतात, सो मला त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करावं लागेल आणि त्यांच्या हिशोबाने मला प्रिलिमिनरी रिपोर्ट हा डॉक्टरांना द्यावा लागेल, आणि कल्चर आणि सेन्सिटिव्हिटी ही अंडर प्रोसेस राहील. थँक्यू.